आपण पाहतोय नवनीत राणांकडून पुन्हा मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे. नवनीत राणांचा अमरावतीमध्ये 13,000 मतांनी पराभव झालेला आहे आणि त्यामुळे नवनीत राणांनी पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी केलेली आहे. अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी केलेली आहे. दरम्यान अमरावतीमध्ये खरं तर ही तिहेरी लढत होती. प्रहारचे उमेदवार दिनेश मुब हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात होते आणि त्याचाच कुठेतरी फटका या ठिकाणी महायुतीला बसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नवनीत राणा या आता आक्रमक झालेले आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी करण्यासाठीची मागणी केली आहे. नवनीत राणा यांचा 13,000 मतांनी पराभव झाला आहे.